अजून 5 मिनिट्समध्ये आपण तिथे पोहोचू. ओ हाय, हॅलो, नमस्कार. फॉरेनची वाट या आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता विकेंड आहे आणि आम्ही विकेंडला या दोन स्पॉटला व्हिजिट करायचं ठरवलेलं आहे. तर हे सायन्स पार्क आहे. तर आपण साऊथ कोरियामधील डेजॉन या सिटीमधील ह्या सायन्स पार्कला व्हिजिट करणार आहोत. आणि अजून एक स्पॉट आहे जे मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे तिथे पोहोचल्यानंतर. तर आता आपण जाऊयात सायन्स पार्कला व्हिजिट करायला. तर हे जसं की तुम्हाला इथून दिसत आहे खूप मोठं आहे. तसंच ह्याच्या राईट साईडनी आणि लेफ्ट साईडनी अशा दोन्ही साईडनी खूप मोठं गार्डन आहे जिथे पूर्ण ग्रीनरी, झाडं आणि खूप छान असं फिरण्यासाठी आहे. आणि दोन्ही गार्डनच्या मध्ये खूप मोठा असा स्पेस आहे जिथे आपण बसू शकतो, टाइम स्पेंड करू शकतो, खेळू शकतो, सायकलिंग करू शकतो. तसंच मी सुद्धा आज इथे सायकलिंग करण्यासाठी आलेली आहे. तर मी तुम्हाला दाखवेल की इथे लोक काय काय करत आहेत. तर तुम्हाला दिसतंय बरेच जण वॉक करत आहेत फ्रेंड सर्कलसोबत, त्यांच्या फॅमिलीसोबत वीकेंड घालवत आहेत, टाइम स्पेंड करत आहेत, सायकलिंग करत आहेत. हा खूप मोठा एरिया आहे त्यामुळे इथे खूप सारे लोक येतात, खूप सारे छोटे छोटे मुलं इथे खेळतात. आणि समोर तुम्हाला लाईट वगैरे पण दिसत आहेत की सगळीकडे खूप उजेड आहे, असं वाटत नाही की कुठे अंधार आहे म्हणून. तर इथे रोज फेस्टिवल वगैरे पण असतात. परत तर स्नोच्या दिवसांमध्ये स्नो राईड्स असतात. जेव्हा मी स्नो राईड्सला आणि रोज फेस्टिवलला व्हिजिट केलेली आहे. आणि असेही अजूनही खूप सारे कोरियन फेस्टिवल्स असतात. तर ही तुम्हाला इथे समोर जी सायकल दिसते ती 4-चाकाची सायकल आहे. त्याला आम्ही फॅमिली सायकल म्हणतो, जिथे की जेणेकरून तिथे फॅमिली किंवा फ्रेंड्स लोक त्यावर मोर दॅन 2 असे बसून सायकलिंग करू शकतात आणि फिरू शकतात, मस्त एन्जॉय करू शकतात इव्हिनिंग. तर आपल्याला गाण्याचा आवाज येतो आहे आणि तो कुठून येतो आहे ते आपण बघूयात. तर इथे इव्हिनिंगचा टाईम आहे आणि इथे 2 सिंगर गाणं गात आहेत, तेही कोरियन लँग्वेजमध्ये. खरं तर आपल्याला कोरियन समजत नाही पण तरी ऐकायला चांगलं वाटतं. बघूयात आपण त्यांचं गाणं गात आहेत ते. तर खूप छान असं आवाज वाटतो आहे. इव्हिनिंगचा टाईम आहे, लाईट्स लागलेले आहेत, पूर्ण ग्रीनरी आहे आणि त्यामध्ये सॉंग्स आहेत. खरं तर खूप छान फील होत आहे मला इथे आत्ता सध्या. खूप रोमॅन्टिक असं वातावरण आहे इथे आणि त्यांचं सॉन्ग ऐकूया आपण. खूप साऱ्या फॅमिली सुद्धा इथे आहेत, त्यांच्या लेकरांना वगैरे घेऊन, मुलांना खेळवण्यासाठी घेऊन येतात, टाइम घालवतात. हे सिंगर त्यांच्या स्किल दाखवत आहेत, खूप छान असं वाटतंय, खूप छान गात आहेत. कदाचित आपल्याला कोरियन लँग्वेज समजली असती तर खूप छान वाटलं असतं, पण ठीकच आहे. स्टार्टिंगला मी तुम्हाला एक छोटंसं दाखवलं होतं, त्यामध्ये जे तुम्हाला दिसलं होतं तेच आपला सेकंड स्पॉट आहे. तर हा जो समोर दिसतोय तोच आहे जे की मी दुरून तुम्हाला दाखवला होता आणि आता आपण त्याच्या खूप जवळ आलेलो आहोत. तर हा इथलचा खूप मोठा ब्रिज आहे, खूप मोठी रिव्हर आहे आणि त्याच्यावरचा हा ब्रिज आहे. तर याला एक्सपो ब्रिज म्हणून ओळखलं जातं आणि असेच त्याला डेजॉन ब्रिज म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. तर हा ब्रिज खूप फेमस आहे, खूप सारे लोक इथे व्हिजिट करतात, खूप सारे लोक वीकेंडला त्यांचा टाइम घालवण्यासाठी इथे येतात. तुम्हाला दिसत आहे की इथे खूप सारे लोक सायकलिंग करतात, म्हणजे इथे ट्रॅव्हलिंग, मोठ्या गाड्या वगैरे त्याच्यासाठी इथे परमिशन नाही आहे. हा ब्रिज फक्त वॉक करण्यासाठी आणि सायकलसाठी आहे. या ब्रिजवर खूप छान कलरचे लाईट्स आहेत जे तुम्हाला दिसत आहेत. आणि इथे एक शो असतो एका तासासाठी वगैरे 8:30 ते 9:30 या टायमिंगमध्ये. तर त्या शोमध्ये लाईटिंगनी खूप छान अशा इमेजेस बनवतात, खूप छान स्ट्रक्चर बनवतात आणि ते
बघायला खूप छान वाटतं. त्यासाठी खूप सारे लोक इथे येतात वीकेंडला, आणि वीकडेजमध्ये सुद्धा फॅमिलीसोबत लोक इथे व्हिजिट करतात. जसं की तुम्हाला इथे दिसत आहे, खूप सारे फॅमिली छोट्या मुलांना घेऊन सुद्धा आलेले आहेत. आणि या ब्रिजवरून आपण पलीकडच्या साईडने जाणार आहोत. आणि बघ, मी तुम्हाला पूर्ण ब्रिज दाखवते आहे. खूप मोठा असा ब्रिज आहे, दोन्ही साईडनी पाणी आहे. आणि आपण इथे थांबणार आहोत थोड्या वेळासाठी, आणि मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे राईट साईड आणि लेफ्ट साईडचा. तर इथे मधातून आपण जिथून मधल्या साईडनी जातो आहे तिथून सायकलिंगसाठी आहे, आणि साईडच्या दोन्ही राईट लेफ्टला वॉक करण्यासाठी आहे. आणि इथे खूप सारे लोक फोटो काढतात, खूप छान असे फोटोज येतात, खूप छान व्हिडिओ येतात, खूप छान वाटतं. आणि इथे समोर जी तुम्हाला मी दाखवते आहे, तर हे राईट साईडची रिवर आहे. ही रिवर खूप क्लीन फ्रेश आहे, आणि इथे पाणी खूप ट्रान्सपरंट दिसतं, काहीही घाण वगैरे नाही आहे इथे. आणि दोन्ही साईडनी वॉक करण्यासाठी स्पेशल रोड आहे, जिथे की गाड्या वगैरे काहीही येत नाहीत, मोठ्या गाड्या, फक्त सायकल आणि वॉक करण्यासाठी आहे. बघा, तुम्हाला हे पाणी रात्रीच्या वेळेत दिसत नाही आहे, पण खूप क्लीन आणि खूप छान असं आहे, ट्रान्सपरंट असं आहे. आणि समोर जो दिसतोय तो ब्रिज आहे, जो की मोठ्या गाड्यांसाठी, फोर व्हीलर झालं, कार वगैरे, या गाड्यांना जाण्या येण्यासाठी तो ब्रिज आहे. आणि तो पूर्णपणे त्याचे लाईट रिफ्लेक्ट होत आहेत पाण्यामध्ये, आणि ते डबल डबल असं दिसत आहे. ते बघायला, रिअलमध्ये बघायला खूपच छान वाटत आहे. तर या साईडनी बिल्डिंग्स आहेत, या बिल्डिंग खूप उंच उंच आहेत. आणि ब्रिजच्या समोर जो तुम्हाला टॉवर दिसत आहे, त्या टॉवरची एक स्पेशालिटी आहे, आणि त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे. त्या टॉवरला मी लवकरच व्हिजिट करणार आहे, तर तो बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे त्याची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. खूप ब्युटिफुल असं आपण म्हणू शकतो, जसं की इथे कलरफुल लाईटिंग आहे, परत ब्रिज आहे, एवढा सुंदर ब्रिज आहे, दोन्ही साईडनी नदी आहे, पाणी आहे, आणि त्यामध्ये एवढं लाईट रिफ्लेक्ट होत आहे. तर एवढं सगळं ब्युटिफुल असताना त्याचसोबत भर म्हणजे आईस्क्रीम, जे की मी सोबत घेऊन आलेली आहे, आणि मी आईस्क्रीम खात खात एन्जॉय करत आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे दोन चाकाची सायकल आहे, तशीच इथे पण दोन चाकाची सायकल आहे, पण इथे दोघं जण पायडलिंग करू शकतात अशी आहे. तर ती मोस्टली ती कपल लोकांसाठी असते, कपल त्यावरती बसून पायडलिंग करू शकतात एकाच वेळेला, आणि पूर्ण ब्रिजवर फिरू शकतात. त्याचप्रमाणे चारचाकाची सुद्धा इथे सायकल आहे, त्यावर सुद्धा आपण सायकलिंग करू शकतो, आणि रिअलमध्ये ते खूप छान वाटतं. तर मी तर एन्जॉय करत आहे, आय थिंक तुम्ही पण हा व्हिडिओ बघून एन्जॉय करतायत. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कळवा, आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि
जमेल तेवढं शेअर करा. थँक्यू.